अंतिम सामना इथे रंगतोय, मेगा फायनलचा सामना इथे रंगतोय, ओल्ड इज गोल्ड ट्रॉफी फ्रेंड्स ग्रुप आयोजित स्पर्धा आपण पाहतो. प्रथमेश ठाकूर यांच्या माध्यमातून, संपूर्ण सिरडोन संघाच्या माध्यमातून, सिरडोन ग्रामस्थ संघाच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतो. गेम इज ऑन, लेट्स प्ले. तसेच आमचे सागर फराड, रोशन फराड, गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. पहिला चेंडू डॉट बॉल, सचिन चिकनकरला आपण पाहतो. पहिले षटक हाताळतात, तर प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहतो. कैलासवासी करण मोतीराम मात्रे यांच्या स्मरणार्थ प्रशांत शेठ नवनाथ मात्रे यांच्याकडनं कोळेगाव, आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी कैलासवासी जयराम लक्ष्मण भंडारी यांच्या स्मरणार्थ उदय जयराम भंडारी यांच्याकडनं द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला लाभले. तर त्यांचा आम्ही आयोजकांच्या वतीनं सुरेश बुवा ठाकरे यांच्या माध्यमातून सुद्धा सर्व ट्रॉफ्याज आम्हाला लाभल्या, तर त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. पहिला चेंडू निर्धाव, पुढच्या चेंडूवर दोन धावा आल्यात, बिनबाद दोन. सचिन चिकनकर पहिलं षटक हाताळतात. नवनाथ साळुंकेला आपण पाहतो स्ट्राईक एंडला, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मोठा फटका. नवनाथ साळुंके इज ऑन फायर, षटकार. आठ धावा आपण पाहतो धावफलकावर, कट करण्याचा प्रयत्न, गुड बॉलिंग. षटकाराला ताबडतोब उत्तर दिलं, डॉट बॉल. ऑफ साइडला खेळले, जेल सुटला, सुटलेल्या जेलचं रूपांतर दुसऱ्या धावामध्ये केलं जात आहे. तोपर्यंत फलंदाज सुरक्षित पोहोचलेत. धाव संख्या दहावर पोहोचले, ऑफ साइडला कट केलाय चेंडू. जयेंद्रा क्षेत्ररक्षक, मात्र चेंडू इथे सीमा रेषेच्या बाहेर फरार होतो, चौकार. पहिल्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं तर गोलंदाज होते सचिन चिकनकर, धाबा खर्च केला तब्बल 14 धाबा. ओल्ड इज गोल्ड ट्रॉफी 2024 शिरडोन, मुख्य आयोजक आपण पाहतो प्रथमेश ठाकूर, सागर फराड, रोशन फराड यांच्या माध्यमातून संस्कार फराड असतील आमचे गोलंदाज. जयेंद्र मात्रे राईट अम राऊंड द विकेट. गुड बॉलिंग, पहिला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून चेंडू दूर ठेवला जेणेकरून फलंदाजाला चेंडूवर प्रहार करता येणार नाहीये. डॉट बॉलची समाप्ती होती आहे. स्पर्धेतील पहिला अर्धशतक टोकणारा हा फलंदाज जयेंद्र मात्रे गोलंदाजाच्या भूमिकेत आपण पाहतोय. खाली राहतो चेंडू, ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल झालाय, सिंगल तर आली आहे. नवनाथ पुढे सरकताय, सहजरित्या दुसरी धाव पूर्ण होते. 16 धावा धाव फलकावर. जयेंद्र मात्रे ऑन साइडला खेळलेत, दुसरी धाव पूर्ण होते. इथे मात्र चौकार आलाय, थोडस लेझी क्रिकेट आपण पाहतोय. ते बाल संघाच्या माध्यमातून धाव संख्या पोहोचली धाव फलकावरती तब्बल 20 वर. छोट्या क्रमांक दुसरं मार्ग असतं, बिनबाद 20. पहिलाच विकेट साठी 20 धावांची भागीदारी आपण पाहतोय. ऑन साइडला खेळले चेंडू, इथं क्षेत्ररक्षक आहेत, तोपर्यंत सिंगल आली. दहा संख्या 21 वर पोहोचली. चार षटकांमध्ये रबल बॉल क्रिकेट, पावसाळी क्रिकेटमध्ये कमीत कमी 50 धावा तरी व्हायला हव्यात, तरच तुम्ही प्रतिकार करू शकता, फाईट करू शकता. 50+ कमीत कमी 50 धावा तरी व्हायला हव्यात. इथं मात्र शफल झाले होते, ऑफ साईडला ऑन साईडला टर्न केलाय चेंडू.
दुसऱ्या धावेसाठी नवनाथ पुढे सरकले, नवनाथचं कौतुक करावं लागेल. 40+ क्रिकेट आणि किती वेगानं धावतायत बघा, रनिंग बिटवीन द विकेट. तोपर्यंत धावा आल्यात त्या, दोन धावसंख्या पोहोचली ती 23 वर. ऑफ साइडला खेळलेत, जयेंद्र प्रयत्न करतो, चेंडू पडतो नो मॅच लँड मध्ये. दुसरीचा नक्कीच प्रयत्न करतील, क्षेत्ररक्षक आले, चेंडू उचलतायत. तोपर्यंत दोन धावा आल्यात. धावसंख्या पोहोचली ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर, बिनबाद 25 धावा. 25 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी आपण पाहिली की नवनाथ आणि फलंदाजाच्या माध्यमातून. रवी येत आहेत नवीन गोलंदाज. 2 षटकांमध्ये 25 धावा आल्यात. खेळले टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला, पहिली धाव तर पूर्ण झाली आहे. दुसरीसाठी दोन्ही फलंदाज प्रयत्न करतात, आता मात्र फलंदाजाला माघारी परतावं लागतंय धावचीच्या स्वरूपात. नवीन फलंदाज आपण पाहतो, सुरेश आले ते आक्रमक फलंदाज. धावसंख्या 26. छोटा क्रमांक तिसरं मार्क असत. अष्टपैलू क्रिकेटपटू आपण पाहतो सुरेशला, स्ट्राइक एंडला. ऑन साइड ला खेळलेत, सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धावसाठी दोन्ही फलंदाज पुढे सरकतायत, तोपर्यंत धावा येत आहेत त्या दोन. धावसंख्या 28. बॅट सटकली आहे फलंदाजाच्या हातातनं, तोपर्यंत सिंगल आली आहे. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. दुसऱ्या धावायचा प्रयत्न, नवनाथ पुन्हा एकदा माघारी परतत आहेत. नवनाथ धावले असते ते कदाचित सुरेश बाद झाले असते. तोपर्यंत सिंगल आली आहे. धावसंख्या 29. षटक क्रमांक तिसरं मार्ग असतं, 1-29. नवनाथ चाळून के स्ट्राईक एंडला, फुल टॉस चेंडू, संधी साधली नवनाथ चाळून के. नवनाथ चाळून के हुशार आहेत अशा पद्धतीनं षटकार. आजच्या दिवसात खरोखर कौतुक करावं लागेल बाळा माने सरांचं. अतिशय चांगली पंचगिरी. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय स्पर्धेचे आयोजक सागर फराड पंच म्हणून. धावसंख्या आपण पाहतो 35 वर पोहोचली आहे. पुन्हा एकदा फुलटॉस, पुन्हा एकदा षटकार, बॅक टू बॅक 2 षटकार. नवनाथ साळुंके इज ऑन फायर. धावसंख्या पोहोचली ती तब्बल 41 वर. आता मात्र चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतात नवनाथ. सलामीला आलेत. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा नवनाथने चांगली फलंदाजी केली होती. इथं मात्र जेल सुटला, डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. 3 षटकं संपले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एका कड्याच्या मोबदल्यात 41 धावा. ओल्ड इज गोल्ड 40+ ट्रॉफी आपण पाहतो 2024. स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतोय प्रथमेश ठाकूर, सागर फराड, रोशन फराड, आमचे संस्कार फराड आणि ओमसा MTCच्या माध्यमातून संपूर्ण टीम. आयोजक असून सुद्धा संपूर्ण टीम चांगली मेहनत करते, लाईव्ह टेलिकास्ट चांगल्या पद्धतीने करतायत आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ शिरडोनचं सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं सहकार्य लाभलं या स्पर्धेसाठी. त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय.
शेवटचे षटक गणेश येत आहेत. 41 धावा धाव फलकावर स्ट्राइक एंडला सुरेश पाटील. ऑफ साइडला खेळलेत, मोठा फटका इथं आलाय तो सुरेशच्या बॅटमधला. इथं मात्र कदाचित चौकार असावा, चौकार आला. धावसंख्या 45 वर पोहोचली. अजून 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. दोन चांगले सेट झालेत फलंदाज. नवनाथ सलामीला आले, सेट झालेत आणि सुरेश चांगली फलंदाजी करू शकतात. धावसंख्या पोहोचली ती 45 वर. पाच चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल. बाजूला आपण पाहतोय जय गणेश विष्णू स्पोर्ट्स आई एकवीरा 11 नावाली, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ध्रुव 11 बाल संघ. गोलंदाज तयार. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. रन नाहीये, रन नाहीये. चेंडू कलेक्ट केल्यानंतर गोलंदाजाने रन तुम्ही धावू शकता शकू धावू शकत नाहीये. रन घेऊ शकत नाही नवनाथ. डॉट बॉल, गुड बॉलिंग. पंचेचाळीस धावा आपण पाहतो धाव फलकावर. मोठा फटका, मोठा फटका आलाय फलंदाजाच्या बॅट मधन. षटकार. धाव संख्या पोहोचली होती 51 वर. 50 कम्प्लीट. दोन चेंडू अजूनही बाकी असतील. धावसंख्या 51. 50 कम्प्लीट. एज लागून चेंडू मागे सरकलाय. सिंगल पूर्ण झाली आहे. धावसंख्या 52. शेवटचा एक चेंडू बाकी असेल या पहिल्या सत्रातील धावातील. धावसंख्या 52. गुड बॉलिंग. शेवटचा चेंडू इथं निर्धाव गेलाय. चार षटक संपले. चार षटकाच्या समाप्तीनंतर जय गणेश विष्णू स्पोर्ट्स आई एकवीरा 11 नावाली संघाने धाबा कुठल्या त्या 52 आणि ध्रुव 11 भाल संघासमोर लक्ष ठेवलंय ते 53 धावांचं. 12 चेंडूंमध्ये नाबाद 30 धावा कुठल्या. नवनाथ साळुंकेने चांगली फलंदाजी केली.
मेगा फायनल चा सामना आपल्याला पाहायला मिळेल. सहा चेंडू 19 गरज आहे ऑन साईडला वावलाय. फटका चांगला फिल्डर डीप मध्ये धावतात फक्त अडवला गेला. गुड फिल्डिंग गुड फिल्डिंग फेकता चेंडूला आणि खर तर लाईट देखील इथे गेलेली आहे. पण एमटीसी लाईव्ह म्हटलं तर लगेचच लॅपटॉप कनेक्ट केला गेला आणि लगेचच लॅपटॉप वरती प्रक्षेपण सुरू केलं. म्हणजे अगदी विचार केला तर पीसी वर प्रक्षेपण सुरू होतं. त्यानंतर लाईट प्रथमतः आपण पाहिलं पीसी वरती प्रक्षेपण सुरू होतं. त्यानंतर लाईट गेली पण जशी लाईट गेली तसं लगेच लॅपटॉप वरती प्रक्षेपण सुरू झालेलं आहे. पण समालोचन मात्र काय कारणास्तव बंद ठेवण्यात आलं होतं. बॉलर्स बॅक खेळण्यात 19 करत असताना 2 मिळाला. आता 17 करायचे असताना मात्र बॉल गॅप मध्ये पाठवलाय चौका. चार बॉल 13 ची होती गरज. पाठवलं बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगच्या डोक्यावर आलाय दमदार षटका. आता येणारे चेंडू शिल्लक आहे 3-3 बॉल मध्ये करायचे 7. 3 चेंडू 7 ची गरज आहे. काय फटका आपण पाहिला ह्यूज इट ओ द बॅकवर्ड स्क्वेअर लेग. 3 चेंडू 7 ची गरज आहे. 3 चेंडू 7 ची गरज आहे. पुढचा बॉल महत्वपूर्ण मॅच मेगा फायनल साईडला. व्हॉट अ शॉट वॉज दॅट. साबुक शॉट हा देखील बॉल पाठवला बाउंड्रीला. याच्या बाहेर अक्षरे फटकार येणाऱ्या शेवटच्या 2 चेंडू मध्ये एका धावेची गरज आहे. मेगा फायनलच्या मॅच मध्ये बाल 40+ संघानं मजल मारली आणि जवळपास विजयाचा सगळ्या अपेक्षा भंग केला. नाबाली 40+ ते पहिल्या 2 मॅचेस मध्ये खूप चांगला खेळ केला पण त्यानंतर बाल 40+ चा कमाल धमाल लाजवाब. 2 चेंडू 1 धाव. नाही नाही सर्कल नाहीच आहे ना रबर बॉल नियम ठेवावा लागेल. पण एका बाजूला 5 एका बाजूला 4 हा नियम तुम्हाला पाळावा लागेल. 2 बॉल 1 रन पाहिजे. आता मॅच रंगली मेगा फायनलचा थरार कसा असावा तसा असा. ओल्ड इज गोल्ड 40+ ट्रॉफी. इज द मॅन फिनिशेस ऑफ इन स्टाईल.